सगळ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. तर थकला असाल मित्रांनो तर निश्चितच आई बाबांचे कष्ट आठवा. थकला असाल तर आई बाबांचे कष्ट वाटवा. माघार घेत असाल तर लोकांनी केलेला अपमान आठवा. एकटे असाल तर छत्रपती शिवरायांचे मावळे आठवा. भीती वाटत असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आठवा. आणि स्वप्नांकडे जाणारा मार्ग जर दिसत नसेल तर स्वराज्याचा इतिहास आठवा. आणि सगळं काही अशक्य वाटत असेल तर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आठवा. विजय हा तुमचाच असेल. खऱ्या अर्थाने सगळंच काही जर तुम्हाला अशक्य वाटत असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला इतिहास आठवावा लागेल. कारण मित्रांनो मंदिराचे मंदिरे उद्ध्वस्त केले जात होते. आया बहिणींची आबरू ही भर दिवसा लुटली जात होती. आणि अशा कालकोटीमध्ये महाराष्ट्र असताना त्या ठिकाणी विजाऊंच्या कुशीमध्ये आणि शिवनेरी किल्ल्यावर मात्र विजाऊंच्या कुशीमध्ये एक सुवर्ण रत्न बाळ जन्माला आलं. त्याचं नाव मात्र शिवभा होतं. आणि खऱ्या अर्थाने अशा परिस्थितीमध्ये 700 वर्षांचा कालकोटीमध्ये असलेला 700 वर्षामध्ये बंदिवासामध्ये असलेला या महाराष्ट्राचा इतिहास खऱ्या अर्थाने पुसला गेला. आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न मात्र सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून. मित्रांनो स्प्रे मैदानावरच आहे. ज्याच्या कोणाकडे असेल कृपया आपण जमा करा. आयोजक लाईनमन पाठवा मातृशाळा कुरुडू संघाच्या पाठीमागे. त्या ठिकाणी हत्ती गेलेला आहे. शेपूट राहिले सहकारी असून धन्यवाद. आता मात्र साडेसाठी सनी भगत होतो. सज्ज 2-1 समीकरण असताना 7 नंबरची जर्सी परिधान केली. खऱ्या अर्थाने एक रायगड जिल्ह्याला लाभलेला अद्भुत आविष्कार. एक जबरदस्त मध्यरक्षक म्हणून जाणला जातो. ताकदीचा थोडासा अभाव कधी कधी भासतो परंतु तो देखील साखळीच्या माध्यमातून मात्र निभावून टाकतो. असा जबरदस्त माऱ्यासारखा वेगवान सनी भगत आपल्याला पाहायला मिळतो. सनी भगत रिक्त असते माघारी परतला. वादळ खाडीकोडा संघाचा सडाय बहादूर रिक्त असते माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर दाखल मात्र 11 नंबरची जर्सी प्रदान केला हा सडाय बहादूर. एक खंदा कोपरा रक्षक निश्चितच या देखील खेळाडूने अनेक सामने एकतर्फी झोकून दिलेले आहे. निश्चितच बाबदेव वणी विरुद्ध वागेश्वर रोड असा तिसऱ्या फेरीचा सामना रोड येथे सुरू होता. आणि त्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये मात्र या खेळाडूने अंतिम क्षणी 4 गुणांची आघाडी ची चढाई करत मात्र लोणाचा भोसा वणी संघावर गेला. आणि मात्र सेमीफायनलमध्ये प्रधानपण करणारा संघ हा रोड विरुद्ध संघ ठरला होता. आता मात्र मध्यांतर होतं, पूर्वार्ध होतं. मध्यंतरापर्यंत लोकसंघाकडे मात्र 4 गुणांची आघाडी असेल. परंतु ही देखील आघाडी मोडत निघणार यामध्ये शंका नाही. कारण एक बहारदार परफॉर्मन्स दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जात आहे यामध्ये शंका नाही. चढाईसाठी आता मात्र सज्ज झालाय. अर्थातच राहुल भुईर आपल्याला मैदान क्रमांक 2 वर पाहायला मिळतो. भीमरूपी महाकाय वज्र हनुमान मारुती बनारे अंजली सुता रामजुता प्रभंजना. खऱ्या अर्थाने भीमकाय श्रेष्ठी लाभलेला एक जबरदस्त मोहरा राहुलच्या माध्यमातून बघा. पॉवर ऑफ द शोल्डर काय ताकद आहे या खांद्याची. खऱ्या अर्थाने एकट्या एकावड्या खेळाडूला भेटणारा हा राहुल भुईर नाही. कुमार गटामध्ये ज्या खेळाडूने महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं असा जबरदस्त राहुल भुईर रूपी मोहरा आपल्याला मैदान क्रमांक 2 वर पाहायला मिळतो. या रायगड जिल्ह्यामधील एक खंदा मध्यरक्षक एक खंदा चढाई बहादर ऑलराऊंडरची भूमिका त्याच्या माध्यमातून अनेक मैदानांवर आपण पाहिली. चढाईसाठी या वेळेस मात्र 7 नंबरची जर्सी प्रदान केला चढाई बहादर. एक चांगला कोपरा रक्षक आहे परंतु यावेळेस चढाईसाठी 7-1 समीकरण असेल. परंतु 7 खेळाडू मैदानामध्ये असताना गुण मिळवणं सोपं असतं परंतु चढाई मात्र खोलवर करावी लागते.
तीच खोलवर चढायचा माणूस डोळ्यासमोर ठेवून चढायचं डिसाईड झालेला आहे. सात नंबर आणि रिक्त असते माघारी करत नाही, त्याला प्रत्युत्तर करून अकरा नंबरचा खेळाडू पाहायला मिळतो. वेळगाडू धरून अजमवण्याचं काम मात्र निश्चितच वागेश्वर रोड संघाच्या माध्यमातून केलेच आहे. पुरुषांचा राहुल भोईर आपल्याला मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळतो, मातृछाया कुरुड संघाच्या माध्यमातून. एक चांगला नाव संघाचं निवडलेलं आहे, आपलं देखील कौतुक असेल मित्रांनो, ज्याने कोणी त्या संघाचं नाव निवडले, मातृछाया निश्चितच सुंदर खेळ त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला आहे. अनेक वर्ष रायगड जिल्ह्याने आपल्याला देखील खेळ अजमवलाय, आपल्या देखील संघामधील खेळाडू अजमवले, ज्या खेळाडूने अनेक वेळा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा गौरव पाटील आपल्याकडे आहे. ज्या खेळाडूने जो खेळाडू भारतीय भारत पेट्रोलियम संघासारख्या एका बलाढ्य व्यावसायिक संघामध्ये कार्यरत असणार नितेश खरे आपल्या संघाकडे आहे. बघा अद्दान औसेकर त्या ठिकाणी खूप जबरदस्त खेळ दाखवताना पाहायला मिळते. काय घडतं आणि काय बिघडतंय पाहणं मात्र रोमांचक ठरेल, परंतु जे काही घडेल ते मात्र रसिकांच्या डोळ्याचं पारण फेडून जाईल यामध्ये मात्र शंका नाही. एक अभेद्य अशी सजलेली फळी मात्र आपल्याला पाहायला मिळते रोड संघाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत एक अंतिम विजेतेपद या रोड संघाच्या देखील खात्यावर आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. खेळासाठी आता मात्र 0-0 अर्थातच वीरेंद्र सहवाग याचा हा क्रमांक क्रिकेटच्या खेळामध्ये. कबड्डीसारख्या खेळामध्ये पहिल्यांदाच रोहा तालुक्यामधील पहिला बायकर मॅन, रोहा तालुक्यामधील क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या खेळाडूने पहिली बाईक मिळवली असा हा आशिष मोरे आपल्याला या ठिकाणी आता मात्र कबड्डीच्या खेळामध्ये पाहायला मिळतो. कबड्डीसारख्या खेळामध्ये देखील तब्बल 13-15 सायकल त्या खेळाडूच्या नावावर आहेत असा हा आशिष चढाईसाठी सरशी क्रमांक 0. एक चांगल्या प्रकारे खेळ आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रत्युत्तर दाखल मात्र नवोदित खेळाडू. बघा मित्रांनो अति भयाने संघात कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स बिलकुल नसावा. आणि त्यानंतर मात्र असा एक काही कमबॅक धीरज हरिलेने मैदानामध्ये केलाय. निश्चितच वाखणण्याजोगा खेळ धीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 2 वर्षाच्या रेस्ट नंतर धीरज मैदानामध्ये आला आणि मात्र मैदानामध्ये जो काही हाहाकार केलाय तो मात्र पाहण्याजोगा होता. कारण वाघ जरी जखमी झाला तरी तो हार मानत नाही, तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो काही काळ जाऊ देतो आणि पुनश एकदा बाहेर पडतो तीच दहशत आणि तोच दरवा घेऊन असं मात्र धीरज हरिवले आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक असतात ना ते घासलेल्या घरांची वेटा सुद्धा सोडत नाही. संकट आलं तर येऊ द्याला, परंतु आलेल्या संकटावर आपण अशा प्रकारे तुलन पडायचं की जर आपण जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि जरी आपण हरलो तरी देखील इतिहासच घडला पाहिजे. लढत देतानाच अशी द्या की ती ऐतिहासिक लढत ठरली पाहिजे आणि हरताना देखील असे हरा की समोरच्याला वाटलं पाहिजे की माझ्या आयुष्यामधील हा खेळ मात्र सर्वात कठीण खेळ होता. चढाईसाठी मात्र ओंकार मिस्त्री मॅन इन फॉर्म पाहायला मिळतो. शेवटची 5 मिनिटं असतील सामना संपायला, 6 गुणांची आघाडी मात्र रोड संघाकडे असेल. 6 गुणांची आघाडी भेटणं आता मात्र ओंकार मिस्त्रीला कठीण नाहीये, कारण एकदा की रेल्वेचं इंजिन सुरू झालं की ती एक्सप्रेस मात्र थांबत नाही. क्रमांक 4 ओंकार मिस्त्री पुन्हा एकदा एक बॅट पॅच प्रत्येक खेळाडूला सामोरं जावं लागतं, परंतु काय स्वीकार करायचा बंद झाला वा मित्रांनो, त्याचा दहशत दराला कमी होईल का, तो शिकार करायची थांबेल का, बिलकुल नाही. शेवटची 4 मिनिटं असतील सामना संपायला आणि धीरजची चढाई 13-8 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. 5 गुणांच्या आघाडी असून देखील रोड संघाकडे असेल.
खऱ्या अर्थाने अंतिम फेरीमध्ये दाखल कोण होईल? रोजित माळी याचा, ओंकार मेस्त्री याचा, खऱ्या अर्थाने मुरुड तालुक्याचा वादळ खरीगवाडा की रोहा तालुक्याची अनपांशा आणि रोड गावाचे जीव की प्राण असलेला वाघेश्वर रोहटा संघ, कोणता संघ विजय होईल पाहणं मात्र रोमांचक ठरेल. परंतु जो संघ विजय होईल तो संघ मात्र निश्चितच या ठिकाणी 30,000 रुपये आणि भव्य चषकासाठी मात्र या ठिकाणी लढत येईल. सौरभ पाटील आपण कुठे असाल? आपण व्यासपीठाकडे जाणार. सौरभ पाटील आपण कुठे असाल? आपण व्यासपीठाकडे या. त्यांनी एक गुणमत प्राप्त केला. भाऊया आपल्या संघाला अंतिम फेरी पोहोचवण्यात तो खरोखर तेवढं मोलाचा वाटा असणार तो धीरे ठरविले होता. आणि ते पत्र रोजित माळी आणि खरोखर उत्कृष्ट पत्र मात्र रोज संघाकडनं. आणि आता मात्र पट पुन्हा एकदा विनाश चौकशी झाली. अर्थातच कमावण्यातील ते वादळ खरेखर राहण्यासाठी नक्की पाठणार. मात्र रोड संघाचा हा खेळाडू नक्कीच धोका पत्करणार नाही. कारण आपला संघ काहीसा आघाडीवर या गोष्टीचा धोका न पत्करता नक्कीच हे करतो. पंचाने देखील शेवटचं पण अर्थातच हा सामना संपवण्यासाठी म्हणजे अंतिम फेरीत कोणता संघ दाखल होणार हे लवकरात लवकर आपल्याला नक्कीच समजणार. अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार हे आपल्याला नक्कीच समजणार. बघूया अंतिम फेरीत खारीकोळा संघ पोहोचतो किरोड संघ पोहोचतो. जवळजवळ तिकडे नक्कीच लक्षात आलं, प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात आलं असणार की कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे, कोणता संघ तिथून पराभूत होणार. पण पाहूया जोपर्यंत पंच उचल शेवटची मदत नाही तोपर्यंत तरी आपण सांगू शकत नाही की कोणता संघ हा अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि कोणता संघ इथून पुन्हा पोहोचतो. अतिशय तुलशीदार सुरुवात झाला सामना. आता मात्र सौरभ पाहूया आपल्या संघासाठी किती आपला संघ अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी प्रयत्न मात्र सौरभ आपल्या खांद्यावर घेऊन प्रयत्न करतोय की आपला संघ कुठून तरी अंतिम फेरीत पोहोचावा. तर मातृच्या क्रूज याची यांचा देखील तोच प्रयत्न असणार की आपला संघ अंतिम फेरीत कसा पोहोचणार. आणि आता मात्र प्रतिस्पर्धा असणार मातृच्या नंतर संघ लागली. अहो आत्मसंतोषा घ्या हा खेळाडू स्वतःच एक अशी ही लढत आता तो बोनसपूर्ण असणार. आता तो प्रयत्न करणार की जास्तीत जास्त खेळाडू कसे टिकता येणार आणि आपल्या संघाला आघाडी कशी मिळवून देता येणार. प्रयत्न करणार की आपल्या संघ काही पिछाडी राहा ती आघाडी कुठून तरी पिछाडी भरून काढून आपला संघ आघाडी कसं राहणार. त्यावेळी कुठे करायचा आरंभ मात्र मदत विनीत मोकलनी खरोखर या अगोदरच्या सर्व सामन्यात अतिशय उत्कृष्ट चढाई करून आपल्या संघाला इथपर्यंत येऊन पोहोचवलं. आता मात्र त्याच्यावर त्याच्यावर जबाबदारी असणार की आपल्या संघाला आणि आता मात्र त्याची चढाई देखील चांगली होती. मात्र खरोखर याची लक्षणे आता मात्र ठरणे याचा अर्थ ठरवया मधून याचा अर्थ आता कोणत्याही परिस्थितीत खेळाडू हा टिपावत राहणार आणि इथे परिसंघ संयम राखण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. बघूया आता मात्र चांगली चढाई होती. मात्र बोनस गुण प्राप्त केला मात्र बाद झाला. आता बघूया 15-12 असा गुण फलक अर्थातच 3 गुणांची आघाडी असणार ही कुरुष संघाकडे आणि 3 गुणांची पिछाडी असणार ही चरी संघाकडे. बघूया चरी संघ ही पिछाडी कशी भरून काढतोय आणि कुरुष संघ ही पिछाडी
हे आपली आघाडी कशी टिकून ठेवतोय बरोबर पाण्यासारखं मात्र असणार. तर नक्कीच मित्रांनो, शेवटची 5 मिनिटं या ठिकाणी पंचांचा इशारा होता. आघाडी मात्र 3 गुणांची निश्चितच कुर्डूस संघाकडे असेल. आता मात्र चढाईसाठी योगेश्वर जबाबदारी आहे, कितपत खरा ठरतोय. एक हा देखील चाणक्य मोहरा लावलेला आहे कुर्डूस संघाला. 9 नंबरची जर्सी प्रधान केलेला खेळाडू योगेश पाहायला मिळतोय. एक वाखडण्याजवळ खेळ योगेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. खंदा कोपरा रक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तसंच एक चांगला चढाई महाद्दार थर्ड रेडसाठी या खेळाडूचा वारंवार वापर केला जातो. समाधानमध्ये मॅन इन फॉर्म समाधान मोरे 2024 सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे योगेश्वरचा थोडस दडपण कुठेतरी कमी येत आहे. चढाईसाठी आता मात्र राहुल भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांपासून ज्याने एक बहारदार परफॉर्मन्स आपल्या संघासाठी दिला तो 7 नंबरच्या जर्सीमध्ये राहुल भोईर आपल्याला पाहायला मिळतो. अहो जिंकून देखील दुनिया सारी, जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता. कारण भर दरबारामध्ये नजर रोखून माझा छत्रपती शिवाजी राजा त्याला नडला होता. अहो जाळून देखील ताज सारा, जाळून देखील ताज सारा तो अजमल कसा रडला होता. कारण हातात कॉलर पकडून माझा तुकाराम उमले त्याला नडला होता. अहो जिंकून देखील मुंबई सारी, जिंकून देखील मुंबई सारी तो दाऊद इब्राहिम रडला होता. कारण हातात पिस्तूल धरून माझा मनिया सुर्वे त्याला नडला होता. अहो सांगा ओढून जगाला नडणारा आणि तोडणारा हा मराठाच होता, हा मराठाच होता. नुकतीच मित्रांनो छत्रपती शिवरायांची जयंती आपण तारखेप्रमाणे साजरी केलेली आहे. तिथीप्रमाणे देखील जयंती ह्या महिन्यामध्ये येणार आहे. ती देखील आपण सर्वच जल्लोषामध्ये साजरी करणार आहोत. तर डीजे वाजणार आणि पोरं नाचणार, डीजे वाजणार आणि पोरं नाचणार, ज्याला त्रास होणार तो मात्र निघून पाकिस्तानला जाणार. परंतु छत्रपती शिवरायांची जयंती आम्ही एकदा नाही तर आता मात्र लोणाच्या बोजाचा संघ येते की काय पूर्ण संघावर असं मात्र चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. समाधान मोरे खरे अर्थाने वाऱ्यासारखा वेगवानाने चित्यासारखा चपल खेळाडू आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. या खेळाडूने किशोर गटाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, या खेळाडूने मुंबई युनिव्हर्सिटी संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. याच खेळाडूने मित्रांनो मागील अनेक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवलेला आहे. असा हा जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो समाधान मुळे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 7 नंबरला प्रत्युत्तर 7 नंबरने दिले जाते. अर्थातच राहुल भोईर चढाईसाठी असेल. उघड किती गुणांची लयलूट करतो, 1 गुणांची आघाडी अजून देखील बाकी असेल. अर्थातच कुर्डूस संघाकडे निश्चितच पिछाडीवर चाललेला आहे. आता मात्र एका गुणाची पिछाडी मात्र निश्चितच भरून काढावी लागेल कुर्डूस संघाला. बघा एक आगळा वेगळा फुटबॉल समाधान मोरेचा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आघाडी मात्र एका गुणाची कायम नाही. समाधान जरी मैदानाच्या बाहेर गेला असला तरी देखील आपली कामगिरी मात्र चोखरित्या करून गेलेला आहे. शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. हा शेवटचा 1 मिनिट सांगून जाईल की कोणता संघ विजयाच्या दिशेने अर्थातच अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि कोणता संघ खऱ्या अर्थाने सेमीफायनल मधून त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाईल. राहुल होईल चढाईसाठी. ज्यावेळेस 1 गुणाची आघाडी निश्चितच सेरी संघाकडे असेल हृदयाचे ठोके मात्र वाढत चालले. दोन्ही खेळाडू माघार घेणार नाही कारण छत्रपतींचा वाघ कधी कोणासमोर झुकलाय का आणि सूर्य जरी कितीही तापला तरी समुद्र कधी सुकलाय का. निश्चितच माघार घेतली जाणार नाही दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. शेवटच्या काही चढाई आपल्याला बघायला मिळते आणि या चढाईमध्ये जो खेळाडू लढाया देईल
तोच मात्र विजयाचा शिलेदार असणार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. सडेसडी आता मात्र सज्ज झालेला आहे. आज्ञा नवसेकर आपल्याला पाहायला मिळतो. 8 नंबरच्या जर्सीमध्ये एक बहादर परफॉर्मन्स देणारा खेळाडू. जर घाई झाली तर मात्र बुचक्यात पडू शकता, जर संयमी खेळ दाखवला तर मात्र मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी विजयाचे शिलेदार ठरू शकता. आता मात्र सामना संपलेला आहे आणि एका गुणाने मात्र विजय ठरतोय. अर्थातच जय हनुमान सरी संघ.